आज जे यशस्वी जे काय आहे ते अकोटने तुम्हाला बरंच काय दिलेलं आहे. अकोट ही पावन भूमी आहे. त्यांच्या कामाचं प्रेशर जे असतं ना. इस न्यूज के स्पॉन्सर्ड है साया क्लिनिक. जी हाँ, साया क्लिनिक 24 घंटे सेवा. लैब टेस्ट पर 50%, मेडिकल पर 10-20% और डॉक्टर के फीस पर 50% छूट. इफ्तिखार प्लॉट केरक मेडिकल के बाजू में ओबर मस्जिद के पास. आकोट साया क्लिनिक 24 घंटे मेडिकल सेवा. स्टेटस मेंटेन करने के साथ में पब्लिक स्टेटस को मेंटेन करके पब्लिक रिलेशन को लेके चलने की जो बेहतरीन मिसाल हमने देखी थी वो नाकरे साहब के समय पे देखी थी. सोशल स्टेटस को मेंटेन करना ऑफिशियल स्टेटस के साथ में बहुत बड़ी चीज होती है जो कि बहुत कम ऑफिसरों में दिखाई देती है, लेकिन वो सारी क्वालिटियां हमने यहाँ नाकरे साहब के समय देखी है. इसलिए नाकरे साहब की तारीफ करने के लिए यहाँ जितने ये पोजीशन में भी सब ने इतिहास बनाया और मैडम भी इसके पीछे रही और बहुत अच्छा कार्य कर मंचावर आणि पूर्ण सभागृहात बसलेले मान्यवर आदरणीय नागरे सर आज 30 तारखेला रिटायर झाले. रिटायर झाल्याचं जो संदेश आहे पूर्ण अकोट शहरात अगोदरच व्हायरल झालेला होता. सर रिटायर होत आहे. एका आमची सर्व्हिस पूर्ण महाराष्ट्रात होत असते. नागरे सरही पूर्ण महाराष्ट्रात फिरून अकोटमध्ये आहे. अकोटमध्ये गेल्यानंतर त्यांचं अस्तित्व आज मी त्या ऑफिसमध्ये बसतो अजूनही त्यांचं अस्तित्व त्या ऑफिसमध्ये आहे. आणि मला असं वाटतं की हीच कामाची पावती आहे. आखिरी तक रहेंगे, लेकिन मैं आपको बता दूं अगर आप थोड़ा सा हर कामयाब इंसान के पीछे जाके देखेंगे उसको टटोलेंगे कि यह इंसान कामयाब क्यों है तो आपको 90% ये पता चलेगा कि हर कामयाब इंसान के पीछे एक औरत का हाथ होता है. आज जे यशस्वी जे काय आहे ते अकोटने तुम्हाला बरंच काय दिलेलं आहे. अकोट ही पावन भूमी आहे. तिथं 3 लोकांच्या संजीवनी समाधी आहे. गजानन महाराजांचं वास्तव्य आहे, वास आहे. नरसिंह महाराजांची भूमी आहे. माझं स्वतःच आरोग्य आजपर्यंत चांगलं आहे. माझ्या मुलांचं शिक्षण, मुलीचं लग्न, काय जीवनात काय सांगू नये असं सर्व जे काही आहे ते अकोट पीस मला दिलेलं आहे. अकोट पीस मला एक चांगला अधिकारी बनवलं. सुरुवातीपासून माझी एक
भावना असायची ज्या गावात आपण नोकरी करू ते गाव आपलं आहे आणि आपलं गाव चांगलं राहण्यासाठी गावातील लोक सुरक्षित राहण्यासाठी गावाला चांगलं वळण लागण्यासाठी काय करते मंचावर सर्व मान्यवर जमले सर्व प्रतिष्ठित बंधू या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ते सर्व या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून देणारे सर्व आमचे आदरणीय या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. फक्त नागरिक सरांना एकच विनंती करतो की आपलं जे आपत आहे त्या आपतची नाळ आपल्याकडून जशी आता जुळलेली आहे तशी पण पुढे जोडत राहावं. आमच्या सुखादुखात आपण नेहमी एक पारिवारिक सदस्य म्हणून येतो.